आज तालुका परळी येथे सामाजिक न्याय व विशेष विभाग मंत्री धनंजय रावजी मुंडे यांना परशुराम सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांविषयी निवेदन देण्यात आले. यावेळी 5 प्रमुख मागण्या करण्यात आल्या. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, पुरोहितांस 5,000 मानधन देणे, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण मुलामुलींसाठी वसतिगृह देणे, ब्राह्मण मुलामुलींस शिक्षणात फीमध्ये सूट देण्यात यावी व अमृत संस्था योजनेमध्ये ब्राह्मण समाजास समाविष्ट करणे, अशा प्रकारे प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी परशुराम संस्कार सेवा संघाचे संस्थापक श्री गजाननराव जोशी व महाराष्ट्र मराठवाडा अध्यक्ष श्री प्रकाश देव केदारे, प्रदेशाध्यक्ष विजयजी थिगळे, राजेंद्र थिगळे, प्रसाद कुलकर्णी, प्रथमेश केदारे, वैभव टोके, प्रतीक केदारे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.